नेहाचं लग्न होऊन ती तिच्या सासरी निघाली आणि तिथे तिची आजी सासू खूप उत्सुकतेने वाट बघत होती। नातसून येण्याच्या स्वागतासाठी आजी कधीपासून अस्वस्थ होती, आपली कुमकुमवत कमर पकडून आत बाहेर करत होती। तेवढ्यात गाडी दारासमोर येऊन थांबते। बँडवाले बँड वाजत असतात, त्याच्या आवाजासमोर आजीचा आवाज खूप कमी वाटत होता। सुनेला गाडीतून उतरून आजीची सून सुशीला खूप कौतुक करत होती। सुशीला ही आजीची सून होती आणि नेहा ही नातसून होती आजीची। नेहा गाडीतून उतरते तेव्हा सुशीला खूप कौतुक करत होती। कौतुक करण्यासारखी सून पण तशीच होती, कारण तिची सून होतीच तेवढी सुंदर। नाव तिचं नेहा। आजी तशी पुढे आली तसे सुशीलाचा कर्कश आवाज ऐकायला मिळाला। काय म्हाताऱ्या सासूबाई, कोणी सांगितलं बाहेर यायला? बंड्या यांना त्यांच्या खोलीत घेऊन जा बरं। डोळ्यात पाणी येऊन आजी थरथर त्या पावलाने ती आपल्या खोलीत निघून आली। तिच्या डोळ्यातले पाणी कोणी पाहिले की नाही माहीत नाही, पण नेहाने बघितले आणि तिला खूप वाईट वाटलं। विधी चालू झाली पण आजी आल्या नाही, म्हणून नेहाने आपल्या सासूला सुशीलाला विचारले, आई आपल्या आजी कुठे आहेत? त्या दिसत नाहीत। त्या ठीक तर आहेत ना? अगं सुनबाई, त्यांची चिंता करू नकोस, त्या ठिकाणी असतील त्यांच्या खोलीत, ते स्वतःची काळजी घेऊ शकत नाहीत तेवढ्या पाहुण्यामध्ये। तेवढ्या पाहुण्यामध्ये त्यांना कोण कुठं सांभाळत बसेल? सुशीलाच्या बोलण्यामध्ये जो उर्मटपणा होता तो स्पष्ट दिसत होता। नेहापासून लपून राहिला नाही मग, पण ती शांतच होती, कारण तिचे संस्कार तिला बोलण्याची परवानगी देत नव्हते। कारण काही वेळाने आजी आपल्या रूममध्ये आल्यावर त्याला नेहा कुठे दिसली नाही। मग त्याने नीट पाहिले तर ती बाल्कनीत बाहेरच्या बाजूला तोंड करून उभी होती। नेहा, इथे का उभी आहेस? काही नाही अजय। मग एवढा विचार कसला करत आहेस? काही नाही, थोडी थकली आहे मी। अजय, मला आजींना भेटायचं आहे। कुठे दिसल्या नाहीत त्या मला? मला कोणाची काही ऐकायचं नाही, मला फक्त त्यांना भेटायचं आहे। हा माझा हट्टच आहे समज, मला पण त्यांना भेटायची इच्छा होत आहे। तेव्हा अजय म्हणाला, ठीक आहे चल, अगोदर पाहून घेतो बाहेर तरी कुठे नाही ना कोणी। नाही आहे, चल। बाहेर कोणी नव्हते, त्यामुळे आजी नेहाला घेऊन आजीच्या खोलीत आला आणि ती जागीच होती। आजीचा लहानपणीचा फोटो हातात घेऊन ओलावल्या डोळ्यात पाणी घेऊन बसली होती। ती त्याच्या फोटोकडे पाहत होती। तेवढ्यात नेहाने आजीच्या पायाला हात लावून नमस्कार केला। सुनबाई, ह्या वेळेला? हां आजी, पण का तुम्हाला भेटल्याशिवाय माझ्या नव्या आयुष्याची सुरुवात कशी करू? तेव्हा आजीच्या डोळ्यातून अजून अश्रू वाहू लागल्या। नेहाला मिठी मारून ती जोरजोरात रडू लागली। माहीत नाही किती दिवसाचं तिचं दुःख साठवलेलं होतं, तेच बाहेर येत होतं। ती खूप रडत होती तेव्हा नेहाने त्यांना शांत करून त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसत होती। आणि आजही तुम्ही आजपर्यंत रडत आलात पण आता नाही। तेवढ्यात सुशीलाचा आवाज आला, सुनबाई आणि अजय तुम्ही दोघं इथं कस काय? अजय, सुनबाईला इथे घेऊन का आलास? अगं आई, आशीर्वाद घ्यायला आलो आहे आणि तिची खोली दाखवायला, कारण तुझं पण वय झाल्यावर शेवटी तुला इथेच यायचं आहे ना आजीसारखं। चल नेहा, आजीला आराम करू दे, उद्या तिला माझ्याबरोबर मंदिरात घेऊन जायचं आहे, असं म्हणत त्याने नेहाचा हात पकडून तिला खोली बाहेर घेऊन जातो। हे ऐकून सुशीलाच्या पायाखालची जमीनच सरकते, ती सुन्न होते अजयच्या ह्या बोलण्यामुळं। तर नेहाने पण गर्वाने आपल्या नवऱ्याला पाहून स्मित हास्य करू लागली। आता आजीच्या डोळ्यातील अश्रू थांबले होते, कारण घरात आता खऱ्या अर्थाने लक्ष्मी आली होती। कोणतीही स्त्री हक्काने न्यायाने जर कोणाची मदत करत असेल, घरात कोणावर अन्याय होत येत नसेल, थकलेल्या व्यक्तींना आदराने बोलत असेल, जीव लावत असेल, तर ती स्त्री एक लक्ष्मीचं स्वरूप असते। फक्त तिला समजून घेण्याची पण एक क्षमता असावी। धन्यवाद।